मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। 10 ते 12 वर्षांपासून पत्रा शेडमध्ये राहणारे आणि पात्र असूनही पुनर्वसन योजनेच्या यादीत नाव न आल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा पुरता गोंधळ होण्याची घटना समोर आली। गरजवंतांना घराची गरज असताना पैसे भरूनही अद्याप ताबा देण्यात आला नाही। इतर ठिकाणी घर असताना देखील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा लाभार्थी यादीत समाविष्ट केला आहे। 3-3 मजली घरी असताना देखील झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये खरेदी केल्याचा आरोप माजी नगरसेवक यांनी केला आहे। तसेच फोटो पास नसताना देखील घरे दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यानंतर सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याशी संपर्क केला असता त्या ज्यांनी कागदपत्रे सबमिट केले आहेत, काय झालं, पैसे भरले आहेत, त्यांना आपण लाभ देणार असल्याचे अण्णा बोदडे यांनी सांगितले। त्याचबरोबर ज्यांनी सोयीच्या रकमा भरलेली नाही त्यांना पण यामध्ये लाभ देणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। जे पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आपण महानगरपालिकेच्या इतर प्रकल्पांमध्ये त्यांना आपण घरे देणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मिलिंद नगर येथे पुनर्वसन प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा तो प्रकल्प आहे। एका इमारती मध्ये 112 सदनिका आहेत आणि 112 सदनिकांसाठीचे संगणकीय सोडत आज माननीय आयुक्त राजेश पाटील साहेब यांच्या हस्ते काढण्यात आलेले आहे। ज्या लाभार्थ्यांनी पात्र आहेत सन 2000 शासन निर्णयानुसार जे पात्र झालेले आहेत त्यांना पहिल्या प्राधान्य यादीत आपण समाविष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर नंतरचे लाभार्थी जे 2015 शासन निर्णयानुसार पात्र झालेले आहेत अशा प्रकारचे जे लाभार्थी आहेत ही संख्या जी आहे ती आपली एक्सेस झालेली आहे, म्हणजे 112 अधिक लाभार्थ्यांची संख्या झालेली आहे। आम्ही ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सबमिट केलेले आहेत, ज्यांनी सोहिस्सा रक्कम जी असते त्या महानगरपालिकेच्या वतीने निश्चित केलेली ती भरलेली आहे आणि ज्यांचं यादीमध्ये मूळ यादीमध्ये नाव आहे सन 2000 याच्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या आणि ज्यांचे पत्राशेड आपण काढून निष्कासित करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ देणार आहोत अशा नागरिकांची अशा लाभार्थ्यांची आज सोडत काढण्यात आलेली आहे। ज्यांनी आपला सोहिस्सा रक्कम भरलेली नाही त्यांचा यामध्ये समावेश नाही। ज्यांनी भरलेली आहे सोयीचा रक्कम आणि कागदपत्र सबमिट करून त्यांचा पुरावा दाखल करून पात्र झालेले आहेत या सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी सोडत काढण्यात आलेली आहे। त्यामध्ये 112 लाभार्थ्यांची सोडत काढण्यात आल्यानंतर उर्वरित जे लाभार्थी आहेत जे पात्र आहेत आणि ज्यांनी सोयीचा रक्कम भरलेली आहे परंतु त्यांना या बिल्डिंगमध्ये जेवढी काय 112 होते त्याच्या शिवाय ते बाहेर आहेत तर त्यांनाही आपण महानगरपालिकेच्या वतीने इतर प्रकल्पामध्ये लाभार्थी म्हणून त्यांना लाभ देण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारचं माननीय आयुक्त यांनी या ठिकाणी जाहीरही केलेलं आहे। आमचं मी मिलिंद नगरमध्ये राहते सर। आम्हाला जवळजवळ 12 झाले पत्रा सेट दिलेली आहे आणि मी माझे मिस्टर नाही आहे, मी एकटीच आहे, मला मूलबाळ नाही आहे, मला घराचं हे नाव आमच्या घरांचे सगळ्यांचे नाव आले, माझं नाव आलेलं नाही आहे आणि सगळ्या लिस्टमध्ये माझं नाव आहे आणि आत्ता जी काल रात्री लिस्ट काढली त्या लिस्टमध्ये माझं नाव नाही आहे। न सांगता असं कसं मी कुठं जाऊ, मला ना मूलबाळ ना मला मिस्टर आहेत, मी कुठं जाणार आहे, मला घर पाहिजे, मी घर येऊ कोणाला घेऊन देणार नाही, मला जर घर नाही भेटलं मी कोणालाही घर हात लावून देणार नाही आहे। व्याजाने पैसे मी एवढे पैसे भरते व्याजाने आणि जिथं पैसे भरते ते तर म्हणजे मी सगळ्यांना घेऊन जाईल। 5 माझे व्याज किती झालं सर आणि मला कशाबद्दल माझ्या घराचा नंबर तुम्ही वरगळलं माझं नाव, मी घराचं कोणालाही घर घेऊन देणार नाही, मला जर घर नाही भेटलं तर मी इथं जा पूर्ण रॉकेलमधून जाळून घेईल माझ्या हाताचं घर नाही आलं तर। सविता रवींद्र पांचाळ। त्याच्यानंतर पुढच्या वेळेस आता आम्ही 15 थांबलो आहे, अजून 15 अजून हे करता करता माझे मिस्टर वारले म्हणजे आम्ही पण त्याच्यामध्ये तेच व्हायला पाहिजे का, म्हणजे आमचं घर वरगळलं जाणार ना। तुमचं झोपडपट्टी तोडल्याच्या नंतर केल्याच्या नंतर तुमचे मिस्टर वारलेले आहेत? हो, पत्रासेडला वारलेले आहेत, त्या पत्रासेडलाच आमचे मिस्टर वारलेले आहेत। माझ्या मिस्टरनं झाले 7 आता 7 लागल, मी 7 तिथे एकटीच राहते आहे सर आणि सगळ्यांना माहिती आहे माझी काय परिस्थिती, सगळ्यांना निकिता कदम आमच्या इथे ते हे आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये माझं नाव आहे, कुठल्याही लिस्टमध्ये नाव नाही असं नाही। पहिल्या टप्प्यामध्ये नाव आलेलं त्या पहिल्या टप्प्यात दुसऱ्या लोकांना दिले आणि आता जे दुसऱ्यांना देतात त्या टप्प्यात पण आमचं नाव वरगळलेलं आहे, म्हणजे असं कसं तुम्ही करणार? ज्याला गरज आहे घराची त्याला घर नाही आहे आणि ज्याला गरज नाही त्याला तुम्ही घर देताय, हा कुठला न्याय आहे तुमचा?
आम्ही होऊन देणार नाही ना, पुढे जाऊन देणार नाही आम्ही घर। आम्हाला घर पाहिजे नाही का? पावती फोटोपास आहे का? फोटोपास आता नाही आणलेला मी, ही पावती घ्या। काय सांगतो त्यांना घर ना, ज्यांच्या फोटोपास नाही त्यांना घर आहेत, आणि ज्यांच्या घर तरी तुटलेले ना त्यांना तरी घर आहेत, आणि जे लग्न नाही झालं त्यांना घर आहे, ज्यांना एक एक माणसांना पाच पाच घर आहेत। आणि हे लिस्टमध्ये आहे, आम्ही खोटं ना सांगा, ती लिस्ट बघा। आणि आम्ही पैसे भरायला गेलो तर काय म्हणतात, जे फोटोपास आहे ते एक घरचे फोटोपास भरा, आणि चार घर तुम्हाला नाही भेटणार। आणि ज्यांचे फोटोपास नाही काय नाही काय प्रॉब्लेम नाही त्यांना, म्हणजे तसं पैसे खाऊन पण काय करून कसं काय दिलं त्यांना काय माहीत, आपल्याला तर नाही माहीत, ह्यांचं काम ह्यांनाच माहीत। आणि ह्यांच्याकडे मोठं मोठं माणसं आता, त्यांचा हात त्यांचा वर आहे, त्यांचं काम होतं, आपलं हाता वर कुणी हातच नाही, आपलं काम कोण करणार? 12 वर्ष तिकडे काढले, पत्र लागले, गटरी नाहीत, पाणी नाही, एवढं काढलेत, एवढं समशान मुंडी लाश येते, आणि तिकडे घर द्यायला लागले, फक्त 25 घर माणसाचे काय नाही, तसं मध्ये राहायला लागले लहान लहान लेकरांना घेऊन, कधी पण घर तुटून पडेन तिकडचं, तरी ते पूर्ण वसन करायला लागले। मिलिंद नगर पिंपरी पुणे 17 मी टाकू रुपचंद सिंग पोर सतनाम सिंग टाक आहे। मी पत्रा साइडला राहते, 15 वर्ष झाले आम्हाला पत्रा साइडला राहून, मी पैसे सुद्धा भरलेले आहे, मी पैसे भरलेले आहे, पैसे भरून सुद्धा माझं लिस्टला नाव नाही आहे। आणि त्यांचे ह्यांच्याकडे आले तर इकडे जावा तिकडे जावा, चार घर आहेत आमचे, चार घरातून दोनचे नाही आम्ही पैसे भरत, मी पैसे भरलेत, पैसे भरले, माझ्याकडे पावती आहे, चिठ्ठी आहे, समज आहे, तरीही मला लिस्टमध्ये माझं नाव नाही आहे, काय मी आले ते इकडे काय प्रकरण आहे, हे बघा, हे मी लिस्ट, हे बघा, मला पैसे भरून 2-3 वर्ष झालेले आहेत, हे 3 वर्ष झालेले आहेत, लिस्टमध्ये नाव नाही आहे, काय नाही, नगरपालिकेला सुद्धा मी चेक करून आले, आमचे पैसे जमा आहे। मी 11 वर्ष झाले पत्रा साइडला राहते, आणि मला 3 लेकरं आहेत, आणि आमचे घरदार आता पत्रा साइडला तोडलं तर आम्ही कुठं रस्त्यावर जाऊन राहणार? माझे सासू आहे, सासरा आहेत, आमचं पूर्ण कुटुंब, आमचे एक पण घराला घर भेटलं नाही आमच्या लोकांना। माझं नाव ज्योती कौर सतनाम सिंग टाक आहे। आणि मी वेतालनगर येथे 2007 महानगरपालिकेने आमची जमीन घेतली, प्लॉट घेतला, म्हणजे जागा होतं, माझं घर होतं, म्हणले की पुनर्वसन विभागामध्ये तुम्हाला घर देण्यात येईल, पण पुनर्वसन विभागामध्ये आम्हाला घर देण्यात आलेलं नाही, पत्राशेतमध्ये टाकलं, पत्राशेत तोडून टाकलं, तिथून मग आम्ही रूममध्ये कब्जा केला, कब्जा केल्यानंतर 22 लोकांनी या ठिकाणी कब्जा केल्यानंतर नगरपालिका वेळोवेळी आम्हाला पोलिसांचा दबाव आणि मारहाण करण्याची भीती दाखवून घर खाली करा म्हणून सांगतात। असदुल्ला बेग। आणि काय प्रश्न आहे? मला पण माझं पण नाव लिस्टला नाही आलेलं, पैसे भरून मला 6 वर्ष झाले नगरपालिकेत, मिलिंद नगर पिंपरी, हो 6 वर्ष झाले। पत्रा सेटला किती वर्ष? 11 वर्ष झालं राहते। मिलिंद नगर सौ विमल अनिल पाखरे, मिलिंद नगर पिंपरी पुणे 17। मी राहायला वेताळ नगर मध्ये आहे, तर आमचं इथं घर होतं, तर ते आम्हाला पाडून आम्हाला पत्राशेडला शिफ्टिंग केलं, मग तिथून आमचं पत्राशेड तोडलं, मग आम्हाला कुठंच त्यांनी जागा दिलेली नाही, म्हणून आम्ही वेताळनगरचं घराचं लॉक तोडून आम्ही तिथं राहतो आहे आता सध्या। आणि हे आम्ही पैसे भरलेले पण आहेत 2013 आणि हा फोटो पास त्याचा। माझं नाव धर्मेंद्र अमरसिंग चव्हाण आहे, मी पत्रा सेट मध्ये 10 वर्ष राहत आता राहतोय, मी 10 वर्ष झाले, तर मी हे पैसे भरले होते बघा, तर 2 महिन्यापूर्वी मी माझं नाव चेक करून गेला होता, नाव हे होता, आता नाव माझं नाव धर्मेंद्र अमरसिंग चव्हाण। मध्ये भ्रष्टाचार होत आहे आम्हाला दिसून येत आहे, कारण की ज्या लोकांना घर भेटले ते लोक तिथं राहतही नाही, आणि त्यांचे स्वतःचे पक्के 2-2, 3-3 मजली घर आहे, आणि ज्या लोकांना पत्रेची चाळ आहे त्यांनाही घर आतापर्यंत दिलेले नाही आहे। नंबर घर द्यावं हे तुमची मागणी सत्य, पण आत्ताच्या घडीला जर आपण सर्वे जर बघितला तर 1995-2000 नंतर मिलिंद नगर झोपडपट्टीमध्ये सर्वे झालेला नाही आहे, आणि 2018 नंतर जर सर्वे झालेला नसेल 2002 नंतर, तर मग कुठल्या आधारे त्यांना घरं द्यायचे? आणि जर समजा द्यायचे असेल तर पुन्हा सर्वे व्हायला पाहिजे का? नाही नाही नाही, सर्वेमुळं गोंधळ होतो, जर सर्वे जर 100 घराचा झालेला आहे तर 100च घरं दिले पाहिजे, तुमचे 500 घरं बांधून पडलेत आणि 200 लोकांचा सर्वे होतो, ते 300 येतात कुठं? हे प्रश्नचिन्ह आहे, मग ह्याला आपण सगळे जबाबदार आहे, जर 300 घरं उठवले तर 300च घरं दिलं पाहिजे, एकचा बी आकडा नाही पाहिजे। आता इथे झालं काय, घरं उठवले 10,000 वर्ष 10 वर्षापूर्वी,
मग 17 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी त्याचा हिसाब कुणी विचारला नाही, या हिसाब ठेवला नाही, त्यामुळे ह्या गरिबांची आज हाल होत आहे. माझं नाव नितीन डेव्हिड खोजेकर. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.